महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. मुंबईतील शिवालय कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. मवियातील सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते. सांगलीच्या जागेवर काँग्रेसनं आपला दावा केलेला आहे आणि हा दावा त्यांचा कायम आहे. कालपर्यंत हा दावा जो आहे तो कायम होता, मात्र आज संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये या जागांचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्वाचं असेल. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही, खास करून सांगली आणि भिवंडी. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे, तर सांगलीमध्ये शिवसेनेनं ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केलाय, मात्र यावरच काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय घोषणा होते हे पाहणं महत्वाचं असेल.